प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिवसेना शाखा क्रमांक 9299 सिवूड धारावीच्या वतीने नेहरूचे उपशहर प्रमुख ॲडव्होकेट कौस्तुभ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या खेळ खेळू पैठणीचा या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे, उपजिल्हा संघटक उषा रेणके, शहर प्रमुख विजय माने, उपशहर प्रमुख संतोष मोरे, माजी नगरसेवक काशीनाथ पवार, भारतीय विद्यार्थी सेना बेलापूर विधानसभा संघटक शिरीष पाटील, बेलापूर विधानसभा संघटक मधुमती हरमळकर, उपशहर संघटक प्रतिभा सुतार, सुजाता सुतार, विभाग संघटक समृद्धी मोरे, विभाग संघटक मंगेशश्री पोटले तसेच स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। याप्रसंगी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते। प्रतिभा नाईक राजश्री सोनटक्के यांनी प्रथम क्रमांक तर नीलम फाके वासंती नाईक यांनी द्वितीय क्रमांक पटकावला। लक्की ड्रॉद्वारे पैठणीचे वाटप करण्यात आले। आयशा शेख व हिरा ठाकूर यांनी पैठणी जिंकली। मान्यवरांच्या हस्ते यांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखा संघटक धनश्री कस्तुभ मोरे यांच्यासह उपशाखा संघटक आयशा शेख, मीनाक्षी पाटील, उपविभाग प्रमुख बाळा पाटील, उपशाखा प्रमुख सिद्धार्थ गायकवाड, शशिकांत कांबळे यांनी विशेष प्रयत्न केले। आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रा शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान पण पुन्हा एकदा भारत देशा बनवू हिंदुस्थान। शिवसेना शाखा क्रमांक 9299 आणि 100 या तिन्ही शाखांच्या वतीनं आज या ठिकाणी आमच्या सर्व पदाधिकारी महिला पुरुष यांनी जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून हा खेळ खेळून पैठणीचा हा अतिशय नृत्य असा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्याचा पक्षी समारंभात या ठिकाणी संपन्न झाला। मी सगळ्यात पहिल्यांदा या सर्व महिलांना ज्या उपस्थित आहेत ज्या उपस्थित नाहीत त्या सर्व महिलांना मी जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि जे आमचे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकारी मग कौस्तुभ मोरे असतील, आमच्या रेणकेते असतील, आमचे संतोष मोरे असतील, आमच्या संतोष पाटील असतील, सर्व आमचे पदाधिकारी या ठिकाणी विजय रमाने आहेत, काशीनाथ पवार आहेत, शिरीष पाटील आहेत, आमचे चांदोरकर साहेब आहेत, या सर्व मंडळींनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली। महिलांचा कार्यक्रम हा नेहमी भरगच्च होत असतो, ही उपस्थिती कमी नसते, परंतु महिलांच्या कार्यक्रमाला सर्व पुरुष मंडळीसुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत, तेही बघून खूप समाधान वाटलं। आणि आज आम्ही इकडे एक महिलांसाठी खेळ मांडला असं आपण पैठणीचा खेळ ठेवलेला, त्याचबरोबर विविध स्पर्धा ठेवलेले, त्यात महिलांनी मोठ्या संख्येने भाग घेतला। आपला महिला दिन सेलिब्रेट करायला महिलांना एक दिवस मिळतो, त्याचा पुराचा पुरा फायदा सगळ्या महिलांनी घेतला आणि कौस्तुभ मोरेने आणि त्यांच्या इकडच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी इतकं सुंदर कार्यक्रम घेतलं। त्याचबरोबर इकडे बऱ्याच महिलांनी खूप सुंदर सुंदर उकाणे घेतले आणि जमलं तर त्यांना मार्गदर्शन पण केलं, कारण काय शेवटी महिला दिनच्या निमित्ताने आपण काहीतरी मार्गदर्शन पण केलंच पाहिजे। आणि मला पण इकडे बोलून एवढी छान संधी दिली त्याबद्दल मी कौस्तुभ मोरेचे आणि इकडच्या सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांचा मनापासून आभार मानते। धन्यवाद। नमस्कार, मी धनश्री कौस्तुभ मोरे, शाखा संघटक। महिला दिन त्यानिमित्ताने इथे शिवसेना शाखा क्रमांक 9299 आणि 100 यांच्यातर्फे जागतिक महिला दिन कार्यक्रम आयोजित केला। ह्या कार्यक्रमात माझ्या सखी, माझ्या भगिनी आणि माऊली अक्षरशः वयस्कर महिला देखील उपस्थित होत्या। त्यांनी खूप छान सहभाग घेतला आणि प्रत्येकाने छानपैकी खेळ खेळले आणि खूप आनंद घेतला, आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि ह्या ज्या कार्यक्रमात प्रत्येकांनी खूप काही एन्जॉय आनंद घेतला तो बघून आम्हालाही खूप उत्तेजन मिळालं आहे। तर यापुढेही आम्हाला असे कार्यक्रम घेण्याची खूप प्रोत्साहन मिळालं आहे, तर त्याबद्दल आणि बाकी सर्व पदाधिकारी आणि मान्य
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शिवसेना शाखा क्रमांक 92, 99, 100 आणि 37 वतीने आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। पुढचं ध्येय म्हणजे असं असेल की आपल्या महिला महाराष्ट्रातल्या आपल्या नवी मुंबईतल्या त्या जास्तीत जास्त प्रबळ कशा होतील, म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या पुढे कशा येतील, यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे हे आमचं प्रथम कर्तव्य असेल। म्हणजे क्षेत्र कुठलंही असू दे, खेळ असू दे, आणखीन चित्रपट क्षेत्र असू दे, व्यावसायिक क्षेत्र असू दे, त्या प्रत्येक क्षेत्रात महिला जास्तीत जास्त पुढे कशा येतील यासाठी प्रयत्न करणं हे आमचं प्रथम कर्तव्य असेल। अधिकारी आणि वकील तर आहेच, मी तो काय विषय नाही, पण मला वाटतं ज्या काही आमच्या भगिनी असतील ज्या खरोखर अशा अत्याचाराला सामोरे जात असतील, त्यांचा पदाधिकारी आणि वकील यापेक्षाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी त्यांचा एक मुलगा किंवा त्यांचा भाऊ, या भाऊ आणि मुलगा या नात्यात मी त्यांना जी शक्यतोवर जी मदत करता येईल ती नक्कीच मी करण्याचा त्यासाठी प्रयत्न करेन। आणि खरोखर म्हणजे जर खरोखर कोणाला ज्या समस्या असतील कुठल्याही प्रकारच्या असू दे, कौटुंबिक असू दे का आणखीन कुठल्याही असू दे, त्यासाठी कौस्तुभ मोरे आणि आमची शिवसेना शाखा क्रमांक 92, 99, 100 याचे दरवाजे सतत आम्ही उघडे असतील। ब्युरो रिपोर्ट, प्रबोधन दिशा न्यूज, मुंबई। पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन दिशा यूट्यूब चॅनलला, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा।